महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। पोरांना साहेब करायचंय पण शिक्षण ऑनलाइन होणार। शिक्षणाचा गंध नसतानाही लखन रामचंद्र बहुरूपी हा 28 वर्षीय तरुण चित्र शब्दांमधून अंक अक्षरांची ओळख पुस्तके विक्रीमधून घेत आहे। कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण पद्धत सुरू असल्याने तसे चित्र शब्दकोडे अक्षरे ओळख असणाऱ्या पुस्तकांची विक्री बंद झाल्याने बहुरूपी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। कोरोना पार्श्वभूमीवर शिरोळी येथील बुवापण मंदिर नजीक हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील लखन रामचंद्र बहुरूपी व पत्नी सोनाबाई तसेच अन्य 4 कुटुंबे मुलाबाळांसह खोपटी घालून आहेत। बहुरूपी समाजात वडलोपार्जित पासून रामायण मधील राम लक्ष्मण बजरंग अशी सोंगी खेळ करून पूर्वज ही कला जपत होते। धान्य पैसे अशा बिदागिरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता। त्यानंतर बहुरूपी समाजातील काही तरुणांनी पारंपरिक कला सोडून गावोगावी होणाऱ्या यात्रा जत्रा उरुस उत्सव अशा कार्यक्रमांच्या वेळी चित्र शब्दकोडे अक्षर ओळख अंकलिपी विनोदी गोष्टी यासह बालकांच्या व प्राथमिक शाळेमधील पुस्तके विक्रीचा व्यवसाय करीत आहेत। त्याप्रमाणेच लखन बहुरूपी हे सुद्धा पुस्तकांची विक्री करतात। मराठी आद्य अक्षरे 12 खडी ते इंग्रजीसाठी ABCD व अन्य पुस्तके शब्द व चित्र रूपाने बाल मनाला भुरळ घालतात। यावेळी बोलताना लखन बहुरूपी म्हणाले, लॉकडाऊन परिस्थितीत शाळा बंद झाल्या आहेत, शिक्षण ऑनलाइन पद्धत आहे, अशा परिस्थितीत चित्र शब्द अंक अक्षरांची पुस्तके विक्री कशी होणार याविषयी चिंता वाटते। लखन रामचंद्र बहुरूपी आहे माझं नाव। पहिला आमचे वडील संघ वगैरे काढत होते, संघ वगैरे काढत होते, ते आजोबा पंजोबा ते वारलेत होता। आम्ही आता शिक्षणचे पुस्तक वगैरे विकते हे चालू केलं। आता मग आमचं पुढचं पोरं वगैरे सगळं अडकलेलं आहेत, ते करोनामुळं सगळं अडकलेलं आहे। त्याच्यामुळं आता आमचं पोरांतले शिक्षण वगैरे करायचं आहेत, ते शिक्षण वगैरे शाळेत टाकायचं आहे। आता पोटापाण्याचं काही नाही, आता बंद झालं सगळं। ते 4 दिवस लोक येतात वाटून जातात, महिना दीड महिन्यानं असं 15-20 दिवसानं वाटून जातात। मग आता पुस्तक सगळं बंद झालंय, आता फिरायचं सगळं बंद झालं सगळं। कुठं नेत होता ते यात्रेत वगैरे, ते वगैरे यात्रेत केडेगावात वगैरे फिरणार ऐकणार आम्ही। अर्जुनवाडीचे शेवट बंदच गेले, ते अर्जुनवाडीचे सगळं बंदच करून ते आलं। या पुस्तक विक्रीतून उपजीविकेचा आधार मिळत होता, मात्र उपजीविकेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे। महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे।